वातावरणात ओझोनचे अस्तित्व आहे तोपर्यंतच पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. मानवाच्या विविध विघातक क्रियांमुळे ओझोनच्या अस्तित्वाची समस्या निर्माण झाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या क्रियांच्या माध्यमातून वायू प्रदूषणामुळे ओझोनला क्षती होणार नाही याची काळजी घ्यावी. ओझोन वायूचे संवर्धन ही पूर्णपणे मानवी नियंत्रणाची बाब असून भावी पिढीने याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी 16 सप्टेंबरला केले. एडेड हायस्कूलच्या वतीने जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी जाधव बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या हस्ते वृक्षपूजनाने सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक आरू पाटील, उपमुख्याध्यापिका श्रीमती दामले, पर्यवेक्षक श्री जकाते सौनी काळजे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ओझोन वायूच्या अस्तित्वाची माहिती व्हावी तसेच वातावरणातील ओझोन थराचे महत्त्व कळावे यासाठी विद्यार्थ्यांना साथ घालण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. फेब्री नावाच्या एक प्रयोग भौतिक शास्त्रज्ञाने ओझोन थराचा शोध लावला. ओझोन थराचं कार्य काय हे तुम्हाला समजून गेलेले आहे. कारण ओझोन हे जागतिक समस्या असल्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येते. ओझोनमुळे निरकिरण शोषून घेऊन संपूर्ण गजसृष्टीचे रक्षण करण्यात येते. त्यामुळे ओझोन हे होतो. बाबा आणि विद्यार्थ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि ओझोनचा थर वाढवण्या दिवसाबद्दल माझ्यापेक्षा आपल्याला पाटलेश्वर, जाधवकर आणि सर्व शिक्षक तिथं माझ्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकतात आणि देतील. मला अर्जेंटमध्ये काम असल्याने मान्य आपले पाटील सरांची